आज मी बनवलेलं आहे गावाकडच्या पद्धतीने भेज्याचं कालवण, त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी आणि कांदा। मैत्रिणीनो, भेज्याचं कालवण मी कसं बनवलंय याची रेसिपी पूर्ण बघा। आवडली तर लाईक करा, शेअर करा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने भेज्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं भेजा घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा बारीक चिरून घेतलाय, तेल, हे मटणातलं मिठाचं पाणी आहे, काळं तिखट, हळद, धणा पावडर, चवीनुसार मीठ। तर चला गावाकडच्या पद्धतीने सुरुवात करूया भेज्याचं कालवण करायला। कढई मी गरम करायला ठेवली होती, कढईमध्ये टाकूया आपण 2 चम्मच तेल। तेलामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेला कांदा, कांदा चांगला आपण लाल करून घ्यायचा। कांदा चांगला असा लाल झालेला आहे, आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हळद, धणा पावडर, चवीनुसार मीठ। हा मसाला चांगला फ्राय करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया भेजा, आता आपण ह्याच्यामध्ये भेजा टाकूया आणि हा भेजा तेलामध्ये चांगला आपण फ्राय करून घ्यायचा। चांगला शिजला पाहिजे आणि जास्त भुर्जीसारखं नाही करायचं आहे, थोडं थोडं अर्ध अर्ध ठेवायचं आहे। आता बघा हा थोडा थोडा मी फोडून घेतलाय, जास्त नाही फोडलेला भेजा। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण काळं तिखट, तुम्हाला जसं तिखटाचं प्रमाण पाहिजे तसं तुम्ही तिखट टाका। मी ह्याच्यामध्ये 1 चम्मच तिखट टाकते आणि मिक्स करून घेते। आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं, जे मी मिठाचं मटणाचं पाणी काढलेलं आहे ते टाकायचं आहे। आता हे आपण 5 मिनिटं शिजू देऊ। असं बघा हा भेजा तयार झालाय, भेज्याचं कालवण मस्त तयार झालेलं आहे, उकळी पण छान आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया कच्ची कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया, कारण ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। मैत्रिणीनो, गावाकडच्या पद्धतीने भेज्याचं कालवण तयार झालंय। बघा एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते, खायला खूपच भारी लागतं, तसं तर मटणाचं कालवण वगैरे पण खायला खूप छान लागतंय। तर मैत्रिणीनो, गावाकडच्या पद्धतीने मी बनवलं भेज्याचं कालवण, याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।